रामकथा प्रश्न मंजुषा भाग पाचवा सादरकर्त्या हरिभक्त परायण सौ शीतल जोशी डोंबिवली। आदौ राम तपोवनाभियमनम हत्वा मृग कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात् रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम मनोजम मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनो रमे सहस्रनाम तत्तुल्यम श्रीराम नाम वरानने जय जय रघुवीर समर्थ भगवान श्री मंगलमूर्ति मोरया सद्गुरुनाथ महाराज की जय। प्रभु श्री रामचंद्रांचं चरित्र थोडक्यात आपण अभ्यासत आहोत। रामजन्म युवराजांचं अध्ययन विश्वामित्रांबरोबर त्यांचं वनात जाणं विश्वामित्रांनी त्यांना दिलेलं शिक्षण ताटकावध इत्यादी आपण कथा पाहिल्या। त्यानंतर काय घडलं बघा की विश्वामित्रांचा प्रचंड यज्ञ जो होता तो सुरू झालेला आहे। सहा दिवस रात्र अत्यंत सावधपणे या यज्ञाचं रक्षण करावं असं या दोन्ही राजपुत्रांना विश्वामित्रांनी सांगितलेलं आहे। राक्षस वेश पालटून अदृश्य रूपात येतील तुम्हाला कळणारही नाही तेव्हा अत्यंत सजगपणे यज्ञाचं रक्षण करा अशी आज्ञा झालेली आहे। राम लक्ष्मण सजग होतेच ताटकाच्या दोन पुत्रांनी पराक्रमी पुत्रांनी सूड घ्यायचं ठरवले। सुबाहू आणि मारीच हे दोघेही आपल्या प्रचंड सामर्थ्यासह रामावर चालून आले। सुबाहूचं विलक्षण सामर्थ्य पाहून ऋषी मुनिवर देव गलित गात्र होत अशा या सुबाहूवर रामाने अग्निअस्त्र सोडले आणि त्याला मुक्ती दिली। श्रीरामाची मुक्ती म्हणजे जन्म मरणाचा फेराच चुकला। मारीच जवळ येताच श्रीरामानं त्याला दूर फेकलं। श्रीरामाच्या सामर्थ्यानं त्याला भोवळ आली तो शतयोजने दूर फेकला गेला। त्याचं प्रारब्ध बलवत्तर होतं म्हणून श्रीरामाचा संस्पर्श तसेच श्रीरामाचे चरण दर्शन घडले आणि हा शांत झाला। त्याचा युद्धाभिमान गळून पडला। मनोमन आता युद्धासारखे तमोगुणी कर्म करायचं नाही हे त्यानं ठरवले। संग्राम न करण्याची शपथ घेऊन तो शांतपणे वनातील आश्रमात राहू लागला। हाच सत्संगतीचा परिणाम। श्रीरामांच्या चरण दर्शनाने त्याची वृत्ती पालटली। वृत्तीतील पाशवीपणा गेला। सुबाहू मुक्त होताच साक्षात भद्रकाली कोटीभूते घेऊन आली पण तिनेच रामाचं पूजन केलं आरती केली। श्रीरामही तिच्या चरणी नतमस्तक झालेला आहे। त्याला आशीर्वाद देऊन ती स्वस्थानी परतली। सहा दिवस रात्र सावधपणे जागरूकतेने रामाने अनेक राक्षसांना मुक्ती दिली। विश्वामित्रांचा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला। त्यांना अतिशय संतोष वाटला। यज्ञाच्या पूर्तीसाठी विश्वामित्रांनी नंतर पुष्कळ दानधर्म केलेला आहे। ही सारी वार्ता रावणापर्यंत गेली। वैदिक धर्माचरणात अनंत अडचणी आडकाठी प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न सर्वच राक्षसांनी केलेला होता तरी सुद्धा यज्ञ यथासंग पार पडला याचं रावणाला फारच आश्चर्य वाटलं। त्याचवेळेस विश्वामित्रांना मिथिला नरेशांचं आमंत्रण आलं आणि ते आमंत्रण कसलं होतं आपल्याला अर्थातच कळलं असेल समजलं असेल की ते जानकी स्वयंवराचं होतं। आपण रघुनंदनाला लक्ष्मणाला सुद्धा आपल्या बरोबर न्यावं असं विश्वामित्रांना वाटलं आणि त्या दोघांसह त्यांनी मिथिलेची वाट धरली। वाटेत ज्या ज्या नद्या लागल्या त्याची माहिती विश्वामित्रांनी राम लक्ष्मणांना सांगितलेली आहे। त्रिपथगा नदीपाशी आल्यानंतर हीच ती गंगा नदी हिच्या उत्पत्तीची कथा रामाला विश्वामित्रांनी सांगितलेली आहे की हिमालयाला मेनकेपासून दोन कन्या झाल्या प्रथम गंगा आणि दुसरी उमा। या ज्येष्ठ कन्याची जगताच्या कल्याणासाठी देवांनी हिमालयाकडे मागणी केली। ही प्रथम स्वर्गात गेली नंतर ती देवनदी होऊन वाहू लागली। याच गंगेत शिवाचं वीर्य पडलं ते पृथ्वीमातेने धारण केलं त्यापासून तिला एक पराक्रमी पुत्र झाला आणि तो म्हणजे स्कंद होय। अशी ही स्वर्गात गेलेली गंगा पृथ्वी तलावर सगर राजापासून त्याच्याच वंशातील अंशुमन भगीरथ यांसारख्या अनेक पराक्रमी राजांनी प्रयत्न केले आणि
भगीरथाच्या प्रयत्नांना शेवटी यश आलं. अत्यंत कठोर मेहनतीने त्याने गंगावतरण करवले. हा कथाभाग विश्वामित्रांनी सांगितला आहे, समुद्र मंथनाचा कथाभाग सांगितलेला आहे. पुढे मिथिलेला जाताना वाटेत एक जुना निर्जन पण सुंदर असा आश्रम रामाने पाहिला. हा आश्रम गौतमांचा होता. अहल्याचा उद्धार करण्याची वेळ आलेली होती. ही अहल्या कोण असं रामाने विचारताच विश्वामित्रांनी पुढे कथा सांगितलेली आहे. ब्रह्मदेवाने आपलं सर्व सामर्थ्य एकवटून सौंदर्यवान अशी कन्या अहल्या हिला निर्माण केली. अत्यंत रूपवान असलेली ही इतकी कोमल होती की हिला सुकुमार चंद्रांची किरणेही खुपावीत. इतक्या लावण्यवती कन्येचं त्यांनी स्वयंवर योजलं. त्यासाठी पण काय लावला की जो दोन प्रहरात पृथ्वी प्रदक्षिणा करेल त्याला मी माझी कन्या देईन. महातपस्वी गौतम ऋषी हे शास्त्रवेत्ते होते. त्यांना ज्ञान होतं की धेनू जेव्हा प्रसूत होत असते त्या प्रसूतीच्या काळी वासराचे जेव्हा फक्त तोंड योनी मार्गातून बाहेर आलेले असते म्हणजेच त्या गायीला एक स्वतःचे आणि एक वासराचे अशी दोन मुखे दोन बाजूने दिसतात, त्यावेळी जर तिला प्रदक्षिणा घातली तर पृथ्वी प्रदक्षिणेचे फळ लाभते. पण हा योग फक्त क्षण मात्रच मिळू शकतो कारण वासराच्या तोंडाच्या पाठोपाठ त्याचं शरीरही बाहेर येतं. ज्या वेळेस ते तोंड बाहेर असं त्यावेळेस पटकन प्रदक्षिणा त्या क्षणार्धात घालावी लागते. गौतम ऋषींनी अशा धेनूला प्रदक्षिणा केली व पृथ्वी प्रदक्षिणेचे फळ त्यांना मिळाले. ब्रह्मदेवांनी त्यांचा विवाह लावून दिला. या अहल्येला शाप मिळाला कारण हिचं सौंदर्य पाहून इंद्राला तिचा मोह पडला. आपल्याला कथा माहिती आहे. क्रोधित होऊन इंद्राला गौतम ऋषींनी तुझे वृषण झडेल, तुला शेकडो भगे पडतील असा शाप दिला. अहल्येला सुद्धा शाप दिला की तू इथेच केवळ वायू भक्षण करून पडून राहशील असा शाप दिला. जेव्हा दशरथ पुत्र राम या घोरवनात येईल तेव्हा तू पवित्र होशील असा उशाप देऊन ते हिमालयात तपाससाठी निघून गेलेले. गौतमांच्या शापानं इंद्राचं रुषण झडलं, शेकडो भग पडली. त्याला लाजेने शर्मिंदा झालेला हा मयूर वेशात राहू लागलेला आहे. बऱ्याच काळानंतर देवांनी प्रार्थना केली आणि म्हणून सत्वगुणी गौतमांनी देवांना सांगितलं की आता इंद्राला पश्चाताप झालाय, त्यानं पुष्कळ दुःखही भोगलंय, तेव्हा आता त्याची महती वाढेल. हे ऐकताच मयूर वेशातला इंद्र आनंदाने नाचू लागलाय. त्याची भगनयशी झाली, तो सहसनयन झाला. इंद्राला हत्तीचं ऋषण लावलेलं आहे. हेच मयुराख्यान आहे. इंद्रपणाची खूण म्हणून मोराला ऋषण नाही, तो मादिशीरत होत नाही, तो विषयभोग सेवन करत नाही. त्याला जेव्हा अत्यानंद होतो तेव्हा तो नाचू लागतो. त्याच्या डोळ्यातनं आनंदाश्रू बाहेर पडतात. लांडोर हेच अश्रू ग्रहण करून गर्भिणी होते. गजाचे ऋषण लाभल्यामुळे गजाचे सर्व ऐश्वर इंद्राला प्राप्त झाले. ऐरावत नाम गजवैभव ही प्राप्त झाली. हीच गजांत लक्ष्मी होय. ते हत्ती ऋषण रहित झाला तेव्हा हत्तीची उत्पत्ती कशी होणार? हत्ती जेव्हा आपल्या सख्यांसह जलक्रीडा करतो तेव्हा त्याच्या मस्तकावरील गंडस्थलातून रस पाझरतो. तो रस पाण्यात मिसळतो. तो जलक्रीडेसाठी सोंडेने पाणी उडवतो तेव्हा ते पाणी हत्ती ग्रहण करते आणि गर्भिणी होते. थोड्याशा वेगळ्या कथा आहेत म्हणून सांगितल्या. अहल्या जड झाली, शिळा झाली. रामदर्शनाने पावन होशील असं पतीने सांगितलं म्हणून ती अखंड रामनाम घेऊ लागली, रामाची वाट पाहू लागली, अखंड रामाचं चिंतन करू लागली. परिणामी तिची वृत्ती रामाकार झाली. राम लक्ष्मण विश्वामित्रांसह तिथे आले, तिला दर्शन दिले. रामाच्या दर्शनानं ती पावन झाली, सतेज झाली. श्रीरामाने संस्पर्श करताच ती शिळा जडबुद्धीची असणारी तेजपुंज झाली. बुद्धी कार्यक्षम निर्णय क्षमतेने पूर्ण झाली. जिथे बुद्धी प्रकट आहे अशांचाच समाज स्वीकार करतो. ज्याला बुद्धी नाही त्याला समाज कसा स्वीकारणार? रामदर्शनाने अहल्या शुद्ध झाली. अखंड रामनामाने बुद्धी सूक्ष्म झाली. आता गौतम ऋषींनी त्याचा स्वीकार केलेला आहे. गौतम ऋषींनी सपत्निक रामाचं पूजन केलेलं आहे. उपनिषदांनी ही कथा रूपक स्वरूपात मांडलेली आहे की गौतम ऋषी आणि अहल्या यांचा विवाह जेव्हा झाला तेव्हा ऋषी अनुष्ठानात होते, तपाचरण चालू होते, तपककाळी ब्रह्मचर्य पालन करावं ही शास्त्राची आज्ञा आहे. तेव्हा पत्नी स्पर्श वर्ज्य होता. एकदा अहल्या एकटीच होती, मनात पती विचार आला. श्रुती माऊली म्हणते, इंद्रो वै मनहा,
इंद्र म्हणजे मन होय. अहल्याच्या अंतःपुरात इंद्र आला म्हणजेच मनात कामविचार पतिविचार आला. गौतम ऋषींनी तपस्सामर्थ्याने हे जाणलं आणि तू दुर्लक्षित होशील असा शाप दिला. रामनामाने चिंतनाने जेव्हा तिचं अंतःकरण शुद्ध झालं तेव्हा त्यांनी तिचा स्वीकार केला. आणखीन एक अर्थ अहल्या, हल म्हणजे नांगर, जेथे नांगर चालत नाही ती उजाड खळकाळ भूमी म्हणजे अहल्या. श्रीरामानं ती उजाड नापीक जमीन सुपीक केली. त्याचवेळी अहल्येने रामाची मनपूर्वक स्तुती केलेली आहे. गौतम ऋषी आणि अहल्यासह रामाचं विधिवत पूजन केलं तेव्हा रामस्तुतीत अहल्या म्हणते की रामा तुझ्या नामाची महती अपार आहे, ते सुखदायी आहे. तुझ्या चरणस्पर्शाने माझ्या कर्माकर्मांची बोळवण झालेली आहे. तुझ्या केवळ नामाने प्रपंच राममय होतो, ब्रह्ममय होतो. नामसाधनेने चारही देह ब्रह्मरूप होतात. देहस्थिती परब्रह्म स्वरूप होते. नामानेच चारही मुक्तींचा लाभ होतो. नामनामींच्या अभेदाने त्रिपुटीचा लय साधला जातो. या भवसागराचे भय निवृत्त होते. रामा तुझी कृपा जीवावर होताच आत्मदीप प्रज्वलित होतो. तुझे नाम क्षर आणि अक्षर या सर्वांच्या पलीकडे घेऊन जाते. श्रीरामांनी अहल्येचा उद्धार केला. गौतम ऋषी आणि अहल्येच्या लिंग देहाच्या गाठी सोडवल्या. दोघांना समाधीत स्थित केले. आता विश्वामित्र ऋषी राम लक्ष्मणासह जनकाच्या मिथिलेकडे निघाले. मिथिलेकडे जाताना विश्वामित्रांनी मिथिलेश जनकराजांच्या वंशाचा परिचय करून दिला. जनकराजा म्हणजे निमी वंशाचा राजा होता. एकदा निमीच्या मनात यज्ञ करण्याचा संकल्प आला. या यज्ञाचे पौरोहित्य वशिष्ठांनी करावे असे त्याला वाटले. म्हणून त्याने तसा निरोप पाठवला. वशिष्ठांनी उलट तत्काळ निरोप पाठवला की राजा मी एक यज्ञ करत आहे, तू पूर्ण झाला की मी येतो. असा निरोप ऐकला पण राजाला तो अपमान वाटला. क्रोधित झालेल्या राजाने हातात पाणी घेऊन अभिमंत्रित केले आणि मुनींचा देह पडो अशी शापवाणी उच्चारली. या शापाचा परिणाम वशिष्ठांवर काहीच झाला नाही पण निमीचा देह पडला. यज्ञकर्म चालू होते म्हणून ब्रह्मवृंदाने तो देह तेलात ठेवला. यज्ञकर्म पूर्ण केले. पूर्णाहुती झाल्यानंतर ते या देहाचे काय करावे असा विचार करू लागले. राजा राज्यावर नसेल तर अराजकता माजते. यास्तव त्या देहाचं मंथन करून एक पुत्र निर्माण केला. या मंथनातून जो पुत्र निर्माण झाला तो मिथिलेश. त्याची नगरी मिथिला. याचा जन्म अलौकिक म्हणून याला जनक असं नाव पडलं. या राजाचा देह जेव्हा तेलात होता तेव्हा ऋत्विज विचार करत होते याला संजीवनी मंत्राने जीवित करावे. तेव्हा राजा म्हणाला की जेव्हा मी तेलात होतो तेव्हा देहाशिवाय पाहू शकतो ऐकू शकतो याची प्रचिती मला आली, तरी मला जिवंत करू नका. यावरून त्याला देहासक्ती नव्हती हेच समजते. असा हा विदेही राजा. म्हणून हा देश विदेह नावाने पण प्रसिद्ध झाला. आणि या मिथिलेशाची कन्या मैथिली जनकाची जानकी ही तर ही विदेहाची वैदेही म्हणून आपण म्हणतो. जनकाची नगरी अत्यंत सुंदर होती. तिथे विविध वृक्ष वेली फळाफुलांनी बहरलेल्या असत. बिनबियांच्या फळांचे घोस जागोजागी दिसत. ही भूमी पावन होती. तिथे असणाऱ्या निवास करणाऱ्यांच्या त्रिविध तापांची शांती आपोआपच होत असे. हिंस्त्र श्वापदे पक्षी इथे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत. सारे आनंदाने तिथे विहार करीत. या नगरीत प्रवेश करताच जनकांनी विश्वामित्रांचा सत्कार केला. विश्वामित्रांनी राम लक्ष्मणांचा परिचय करून दिला. ती रात्र त्यांनी तिथेच काढली. दुसऱ्या दिवशी राम लक्ष्मण भल्या पहाटे उठले. दोघांनी अन्निके केली. गुरुदेवांची आज्ञा घेऊन उपवनात गेले कारण गुरुदेवांचे पूजन करण्यासाठी फुले हवी होती. राम फुले आणण्यासाठी झुडपे वेलींपाशी गेल्यावर त्याने त्यांना विनंती केली की मला क्षमा करा, मी आपणास वेदना देणार आहे. तुमची मुले म्हणजे ही फुले मी देणार आहे कारण मला माझ्या गुरुदेवांचं पूजन करायचं आहे, तरी कृपया माझ्या स्वाधीन व्हावे. श्रीरामाचा वृक्षवेलीशी हा व्यवहार म्हणजे ईशसृष्टीचा कृताचा विचार याचा वस्तुपाठ जणू रामाने आपल्याला दिला आहे. त्याचवेळी भगवती जानकी आपल्या सख्यांसह याच उपवनात आली होती. क्षणभर राम जानकीची नजर भेट झाली. त्या क्षणाच्या दृष्टीभेटीने रामाच्या अंतरात एक लहर निर्माण झाली. रामाच्या लक्षात आले. राम उघडपणे श्री लक्ष्मणाला म्हणालाय की लक्ष्मणा आजवर असे कधीच घडले नाही. हिला पाहताच
माझी वृत्ती तिच्यापाशी घुटमळते आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की हिचे व माझे जन्मजन्मांचे नाते असलेच पाहिजे. या ठिकाणी देहाची उपाधी धारण केलेला राम आदिमातेचे स्वरूप स्वमुखाने सांगत आहे. राम लक्ष्मण विश्वामित्रांकडे परत आले, गुरुदेवांचं पूजन केले. त्याचवेळी श्रीरामाने गुरुदेवांकडे, मी जानकीला पाहिले आहे, तेथे मन रेंगाळले आहे, याची उघडपणे कबुली दिली. रामाच्या जीवनात आत एक बाहेर एक असं काहीच नाही. तारुण्यात थोरांपासून काही लपवावे असं इथे नाही. इंग्रजीत छान म्हण आहे जी सांगते की जीवनात प्रत्येकाला एकांत आवश्यक आहे, पण दडवणे लपवणे वाटत असेल तर योग्य शास्त्र विचार नाही हे समजलेच पाहिजे. रामाने मोकळ्या मनाने हे गुरुदेवांना कथन केले. नंतर ते तिघे जनकाच्या राजदरबारात गेले. राम लक्ष्मण दोघेही शूरवीर आहेत असा परिचय दिलाय विश्वामित्रांनी आणि पुढे ते म्हणाले की तुझ्याकडील प्रचंड धनुष्य पाहण्याची त्यांची इच्छा आहे. जनक राजाने त्या धनुष्याचा पूर्व वृत्तांत सांगण्यास प्रारंभ केला. आज आपण इथेच थांबूया, पुढील भागात पाहूया ह्या धनुष्याचा वृत्तांत, सीता स्वयंवर, विवाह सोहळा, हे सगळं पुढील भागात पाहूया. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार. रामकथा भाग पाचवा, प्रश्न मंजूषा. प्रश्न पहिला, रामाने सुबाहूवर कोणते अस्त्र सोडले? अ सर्पघ्नास्त्र, ब अघोरास्त्र, क आग्नेयास्त्र आणि ड ब्रह्मास्त्र. प्रश्न दुसरा, सुबाहू मुक्त होताच कोटी भूते घेऊन येणाऱ्या देवतेचे नाव काय? अ गौरी, ब भद्रकाली, क शिवा आणि ड दुर्गा. प्रश्न तिसरा, गंगा आणि उमा या दोन कन्यांच्या आईचे नाव काय होते? अ भद्रा, ब भगवती, क चामुंडा आणि ड मेनका. प्रश्न चौथा, पृथ्वी आणि शिव यांच्या पुत्राचे नाव काय आहे? अ स्कंद, ब गणेश, क भगीरथ आणि ड अंशुमन. प्रश्न पाचवा, ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लावण्यवतीचे नाव काय होते? अ रेवती, ब रोहिणी, क अहिल्या आणि ड उमा. प्रश्न सहावा, ब्रह्मदेवांचा पण कोणी जिंकला? अ वशिष्ठ ऋषी, ब गौतम ऋषी, क कार्तिकेय आणि ड वाल्मिकी ऋषी. प्रश्न सातवा, शापदग्ध इंद्र कोणत्या वेशात राहू लागला? अ मयूर, ब शुक, क सारस आणि ड हंस. प्रश्न आठवा, जनक राजा कोणत्या वंशातील होता? अ सूर्यवंश, ब चंद्रवंश, क निमींचा वंश आणि ड हरिवंश. प्रश्न नववा, मिथिला देश आणखी कोणत्या नावाने प्रसिद्ध झाला आहे? अ कौशल, ब कैकेय, क अमरावती आणि ड विदेह. प्रश्न दहावा, श्रीरामाने स्वमुखाने कोणाचे स्वरूप वर्णन केले आहे? अ आदिदेव, ब आदिमाता, क आदिदेवता आणि ड गुरुदेव. धन्यवाद आणि शुभेच्छा.
नमस्कार।